मित्रांनो, आता आपण पोहोचलेलो आहोत टोलार खिंडीमध्ये. टोलार खिंडीमध्ये येण्यासाठी खिरेश्वर गावातून रस्ता येतो. टोलार खिंडीमध्ये पोहोचण्यासाठी अराउंड 1 ते 1.25 तासाचा वेळ लागतो, जर तुम्ही प्रॉपर ट्रेक करत आलात तर. आणि जर हळूहळू तर तुम्ही थोडे थोडे थांबे घेत आलात तर अराउंड 1.5 ते 2 तासामध्ये तुम्ही टोलार खिंडीमध्ये पोहोचू शकता. तर आता आपण टोलार खिंडीच्या दारापाशी पोहोचलो. जवळजवळ इथून जिथे मी उभा आहे तिथून 5 मिनिटावरती व्याघ्र शिल्प आहे. तर आपण आता टोलार खिंडीमध्ये जाणार आहोत, ठीक आहे? तर चला टोलार खिंडी बघून आपण व्याघ्र शिल्प बघूया. बेसिकली पावसामध्ये या टोलार खिंडीतून भरपूर प्रमाणात पाणी वाहतं आणि आता जे पाठीमध्ये रॉक दिसत आहेत दगड, ते स्लिपरी होतात. तर सगळ्यात जो इझिएस्ट वे कोकण कड्याला जाण्याचा हरिश्चंद्र गडावरती, तो पासनी मार्ग आहे. त्याच्यानंतर थोडंसं कठीण आहे तो टोलार खिंडीमधून, आणि तिसरा आहे तो बैलपाड्यावरून जो नाळीचा मार्ग आहे तिकडून जातात. टोलार खिंडीला आता आपण जेव्हा जाऊ तेव्हा जो रस्ता आहे चढण, इथे एक दगडी पॅच लागतो, रॉक पॅच. थोडंसं क्लाइंब करावं लागतं त्या पॅचला. आपण जर व्यवस्थित काळजी घेतली तर आरामामध्ये आपण तो पॅच चढून जाऊ शकतो. आणि आता ऑक्टोबरचा सीझन आहे, रिटर्न मान्सून असेल, तर त्याच्यामुळं आपल्याला कदाचित कोकणकड्यावरती गेल्यावरती इंद्रधनुष्य, जे तुम्ही एक सामान्य माणूस अर्धचंद्राकार इंद्रधनुष्य बघतो, पण कोकणकड्यावरून आपल्याला संपूर्ण असं सर्क्युलर इंद्रधनुष्य बघायला मिळेल. रस्त्यातून जेव्हा येतात तेव्हा जागोजागी तुम्हाला असं झोपड्या दिसतील. काका इथे बसलेले आहेत जे तुम्हाला लिंबू सरबत किंवा दुसऱ्या काही गोष्टी प्रोव्हाइड करू शकतात. टोलार खिंडीमध्ये काकांचं मी आता थोड्या वेळी सांगितलं एक छोटीशी हट आहे. काका तुमचं नाव काय आहे? सोमा भांगरे. सोमा भांगरे म्हणून. तर काकांची ही टोलार खिंडीमध्ये हट आहे. तर काकांच्या या हटमध्ये मॅगी मिळते, लिंबू पाणी आहे, कोकम सरबत आहे, चहा इत्यादी सगळ्या गोष्टी आपली जी इथे होतात. मोस्टली सॅटर्डे आणि संडेला काका इकडे असतात, बरोबर ना काका? आता आपण जे आलो ते खिरेश्वर गावामध्ये आलो, ती वाट आहे इकडून जे खालून माझे मित्र येतात. आणि जर आपण थोडंसं पॅन केला व्हिडिओ तर अजून एक वाट इथे टोलार खिंडीला मिळते, ती इथे कोतुळ आणि लवाळे गावातून समोर, जिथे एक माझा मित्र झोपलेला आहे. आणि खालून जी वाट येते ती लवाळे गावातून येते. तसं त्याच वाटेतून थोडंसं जर वरती गेलं तर जाणारा रस्ता आहे व्याघ्र शिल्पाच्या इथून, तो जातो टोलार खिंडीमध्ये. ओके मित्रांनो, चला टोलार खिंडीत भेटूया आपण. आता आपण टोलार खिंडीतून जातो आहे. टोलार खिंडीच्या रॉक पॅचकडे आपण आता जाणार आहोत. कदाचित रात्री पाऊस झालेला असेल इकडे, त्याच्यामुळे रस्ता जो आहे खाली तो निसरडा झालेला आहे. रस्त्यामध्ये झाडाची मुळं आहेत तर थोडंसं काळजीपूर्वक चालावं, नाहीतर झाडाच्या मुळामध्ये पाय अटकण्याची शक्यता असते आणि तुम्ही पडू शकता, ॲक्सिडेंट होऊ शकतो. सो त्यासाठी थोडीशी काळजी घ्यावी. रस्ता बऱ्यापैकी मोठा आहे, तुम्ही आरामात जाऊ शकता. जर आजूबाजूला पाहिलेत तर अतिशय घनदाट असं अरण्य, फक्त लोक इकडे लाकडं फक्त जळण्यासाठी घेऊन जात तेवढंच, अदरवाईज मला तरी असं कुठे झाडं तोडण्याची अशी काही चिन्ह दिसत नाही तिकडे. मित्रांनो, जेव्हा टोलार खिंडीचा रॉक पॅच येईल त्याच्या एका साईडला लोखंडी रूळ किंवा रेलिंग्स लावलेले आहेत, तर तुम्ही त्याचा आधार घेऊन चढू शकता. पण त्या ज्या लोखंडी रेलिंग्स आहेत त्या थोडीशी पडझड झाली आहे, थोडंसं रॉक पॅच रॉकचे थोडेसे पार्ट्स
कोसळलेले आहेत, तुम्ही ते पाहिलं तर बिल्डिंग्स तुम्हाला बघायला मिळते. मित्रांनो, आपण टोलार खिंड चढणार आहोत. टोलार खिंडीचा रॉक पॅच सीझन असल्यामुळे टोलार खिंडीतून एवढं काही पाणी वाहत नाही, सगळं ड्राय झालेलं आहे. पण तुम्ही जर पाहिलात तर रॉक पॅच प्रॉपरली ड्राय झाला असला तरी पण चढ काही कमी झालेलं नाही. चढ जसा असतो हा तसाच राहतो. वरती गेल्यावर आपल्याला खिरेश्वर गावाचं आणि पिंपळगाव जोगा धरणाचं विहंगम दृश्य बघायला मिळेल. पाठीमागे दिसतोय तो पिंपळ जोगा धरणाचा परिसर आहे जो खिरेश्वर गावामध्ये आहे. आणि आता आम्ही जवळजवळ अर्धी टोलार खिंडीचा जो पॅच आहे, रॉक पॅच, तो आम्ही चढून पूर्ण केला आहे. पाण्याची वाट आहे, उमळतो पाण्याचा छोटासा आणि तुम्हाला रस्त्यामध्ये भेटतो. तर रस्ता स्लिपरी झाला आहे, तुम्हाला होळ क्रॉस करून जावं लागतं. आणि हळूहळू आपण टोलार खिंडीचा चढ चढतो आहे. मस्त दमछाक झालेली आहे बाबा. कमीत कमी तुमचं एक 250 ml स्वेट तर निघाला, नक्कीच निघाला असेल इथपर्यंत येईपर्यंत. चांगलीच दमवणारी वाट आहे. कसलेले ट्रेकर्स मस्तपैकी इकडून येतात, बट जर ट्रेकर नौखा असेल तर डेफिनेटली घाम गाळणार आहे रस्ता. आजूबाजूला जर बघितलं तर पिवळी सोनकीची फुलं त्यांना साथ देत आहेत रस्त्याने, तसेच कुरडू देखील आलेलं आहे. तर अतिशय एक सायंटिफिक दृष्ट्याने सांगायचं झालं तर हे जे सोनकीची फुलं आहेत ती ॲस्टर फॅमिली, जी ॲस्टरची फुलं असतात किंवा सूर्यफुल त्याच्या वर्गातली आहेत. आणि यांचं पॉलिनेशन आणि डिस्पर्सल ऑफ द सीड्स हे अतिशय मोठ्या प्रमाणात होतं. कारण तुम्ही म्हातारीचं कापूस जर बघितलात त्याला कसं डिस्पर्स होतं ना, वरती कापसासारखा पार्ट असतो, त्याच्यामुळे काय होतं वाऱ्याने ते कुठेही उडू शकतात. तर त्याच्यामुळे तुम्ही सह्याद्रीच्या डोंगररांगेत जर गेलात तर तुम्हाला एक सप्टेंबरच्या आसपास, म्हणजे नागपंचमी झाली की त्याच्यानंतर एक जवळजवळ नोव्हेंबरपर्यंत तुम्हाला पूर्ण सह्याद्रीमध्ये या सोनकीची फुलं बघायला मिळतील. म्हणजे जवळजवळ जर तुम्ही एखादं पठार बघितलं तर पूर्णपणे ते पिवळ्या रंगामध्ये दिसून येतं, कारण सोनकीला एवढा बहर येतो.
चालत्यावर चढल्यावरती आपल्याला इथे निवारासाठी एक छोटीशी गुफा मिळते. आता सध्या थोडे इथे पाणी वाहते, तुम्ही बघितलं तर वरती जो काटातून झिरपत येणारं पाणी आहे थोडंसं, कारण आता थोडा पाऊस जस्ट गेलेला आहे त्याच्यामुळं. पण उन्हाळ्यामध्ये ही गुफा कोरडी असते. जर तुम्ही कधी नाईट ट्रेक करत असाल तर तुम्ही इथे विसावा घेऊ शकता किंवा तुम्ही इथे नाईट कॅम्पिंग करू शकता. पाणी इथे पाण्याची अवेलेबिलिटी नाही आहे तर तुम्हाला पाणी सुद्धाच कॅरी करावं लागेल. हे पाणी फक्त सीझनल आहे, म्हणजे जोपर्यंत पावसाळा आहे तोपर्यंत हे पाणी सगळं झिरपत राहतं. अदरवाईज जेव्हा उन्हाळा असतो तेव्हा इथे पाणी नसतं. तर तुम्ही इथे फक्त उन्हाळ्यामध्ये टाईममध्ये इथे कॅम्पिंग करू शकता. तुम्ही जर नाईट ट्रेक असाल तर आरामात रेस्ट करू शकता. जर इथे पाहिलं तर इथे किल्ल्याच्या भिंतीचे अवशेष तुम्हाला दिसतील. हे चिरेबंदी तटबंदी आहे, म्हणजे नक्कीच एक दरवाजा इथून उतरत असावा. आता दरवाजे इथे खुणा नाही आहेत, पण ही चिरेबंदी तटबंदी आहे ती तुम्हाला इथे दिसू शकते तोलार खिंड चढल्यावरती. आपण थोडा वेळ तोलार खिंड संपवणार आहोत. आता आपण टोलार खिंडी संपवून जस्ट पूर्ण केलेली आहे. तर टोलार खिंडी देताना मला एक स्कॅट मिळालं आहे. हे बघा, हे स्कॅट जर तुम्ही पाहिलं तर याच्यामध्ये हाडं आढळतील तुम्हाला. म्हणजे हे जे स्कॅट आहे, म्हणजे ही विष्ठा आहे एका कार्निवर्स, म्हणजे शिकारी प्राण्याची विष्ठा आहे. हे बघा, हे हाड आहे. म्हणजे माझ्या हिशोबाप्रमाणे, जर माझं जे नॉलेज आहे त्याच्याप्रमाणे, हा जो एरिया आहे इथे बिबळे किंवा वाघ किंवा तत्सम शिकारी प्राण्याचं अस्तित्व आहे. हे जस्ट आता मी खालून येताना टोलार खिंडीच्या मुखाशी आलो होतो तेव्हाही विष्ठा मिळालेली आहे. ठीक आहे, तर आपण तिला इथेच ठेवून देऊया. म्हणजे जे कोणी नाईट ट्रेकसाठी येतील तर त्यांनी ही गोष्ट लक्षात ठेवावी की या एरियामध्ये शिकारी प्राण्यांचा वावर आहे. बेसिकली हे जे हरिश्चंद्रगड हा एक संरक्षित अभयारण्याचा भाग आहे, तर डेफिनेटली इथे शिकारी प्राणी असणारच आहेत. बघूया आज जर रात्री आपण मिळालं तर.